नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महानगरपालिकामार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी अठरा हजार ते एक लाख दहा हजार रुपयाच्या दरम्यान विविध पोस्टनुसार या ठिकाणी दिला जाईल शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल पदवी तुमची झालेली असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस बारा दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे वयमान आता काय लागणार आहे सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन चाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे ब्रोन मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस या पदासाठी निघालेली आहे या पदासाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम बी बी एस पदवी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोंदणी तुमची असणं आवश्यक आहे त्याचबरोबर संगणक ज्ञान ज्ञानदेखील तुम्हाला असणं आवश्यक आहे वयमर्यादा जी आहे तुमची एक अकरा दोन हजार तेवीसला या पदासाठी काउंट केली जाईल सत्तर वर्षापेक्षा बोय तुमचं या ठिकाणी जास्त नसायला हवं या ठिकाणी किमान व वेतन जे आहे तुमचं सत्तर हजार रुपये या ठिकाणी असणार आहे आणि कमाल वेतन एक लाख दहा हजार रुपये इतक्या या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यानंतर पुढची या ठिकाणी आहे परिचारिका म्हणजेच स्टाफ नर्स या पदासाठी या ठिकाणी या पदासाठी उच्च माध्यमिक शालांतर प्रमाणपत्र परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल म्हणजेच बारावी उत्तीर्ण असाल आणि जनरल नर्सिंग आणि मिड वायझरी या ठिकाणी डिप्लोमा धारक तुम्ही असाल तीन किंवा साडेतीन वर्षाचा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल त्याचबरोबर नर्सिंग काउन्सिलकडून तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा पन्नास टक्के मराठी विषय घेऊन उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी असणं आवश्यक आहे वय जे आहे तुमचं एक अकरा दोन हजार तेवीसला या ठिकाणी काउंट केली जाईल अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त वय तुमच्या ठिकाणी नसायला पाहिजे किमान वेतन तुम्हाला पंचवीस हजार रुपये आणि कमाल वेतन तुम्हाला चाळीस हजार रुपये इतके या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यानंतर पुढची व्याक्यांसाठी ठिकाणी आहे औषध निर्माता या पदासाठी या ठिकाणी राज्य शासनाच्या तंत्र निकेतन तं, मंडळाची फार्मसीमधील पदविका किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता फार्मसीमधील पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर राज्य फार्मसी काउन्सिलची नोंदणी तुमची झालेली असणं आवश्यक आहे त्याचबरोबर संगणकाचे नॉलेज देखील तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे किमान वय तुमचं आहे अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी नसायला पाहिजे एक अकरा दोन हजार तेवीसला वय तुमचं या ठिकाणी काउंट केलं जाईल किमान वेतन जे आहे तुम्हाला अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे आणि कमाल वेतन पंचवीस हजार रुपये या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे त्या संदर्भातील लिंक या ठिकाणी दिलेलं आहे तीन पदांसाठी तीन लिंक या ठिकाणी आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक आपल्याला मिळतील त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो